विठ्ठल श्रीनाम प्रभु रामचंद्र भगवान की जय। भवन सूत हनुमान महाराज की जय। मनसी तुझस विवान रास्ती पाटी राके अपार मी एक अंग विरा उरे दस सिर दंडावया। असो विश्ववंदन ग्रंथ करते एकनाथ महाराज जमलेल्या सर्व राम भक्ताला रामकथा अर्पण करतात। म्हणते ते आपल्याला काय दिसली काय? मी काय सूचक वाचक नाही, मला काही ह्याच्यातलं तेवढं काही जमत नाही, पण सर्वाची आज्ञा सर्वाच्या आज्ञेला प्रमाण मानून मी या व्यासपीठावरती आहे। जमलेले सर्व माझे मायबाप सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि सर्वांना नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान बघायचं आहे। थोडक्यात आतापर्यंत ज्या वक्त्यांनी सर्व काही सांगितलेलं चरित्र आहे ते सर्वांना कळालंच असेल। सुंदर सुंदर असं सांगितलं, मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण मी उगा शब्द ऐकले म्हणून मला कळालं की हे सुंदर आहे। म्हणून असं सुंदर सांगितलं की मला ते आणखीन काय ऐकावं वाटत होतं, परंतु ते आमचे भास्कर बापू काय ऐकणार, ते म्हणले आता थोडंसं बसूच आपण शेवटी। म्हणून करता मी या व्यासपीठावरती आहे। तुमच्या सगळ्याचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा अशी माझी इच्छा आहे। प्रभू रामचंद्राची बुद्धी देतील त्या नियमाप्रमाणे मी हे पत निरोप हे असणारं ब्रह्मदेवाचं पत्र तुमच्यापर्यंत पोहोच करणार। मला काही ह्याच्यातलं येत नाही। आतापर्यंत सांगितलं हनुमानजीनं, हे बाबा राजा रावणा तुला वाटत असेल ह्याच्या संग आणखीन काही वाढणार आहेत काय की, याला कुणीतरी पाठीराखे आहेत काय की, याला कुणीतरी सहकार्य आहेत काय की, असं काही समजू नको। मी इथं आलेला एकला ती एकलाच आहे, एकच आहे, आणि एकच आलेला असताना तुझा विध्वंस करण्यासाठी आलेलो आहे। तुला भ्यायची मला काही गरज नाही, तुला भिवून मी बोलणार नाही, आणि तुला भिवून कुठं पळून जाणार नाही, असं हनुमानजीने राजा रावणाला आणि त्याच्या तोंडावर बोलतायत। मी तव एकला एक वानर श्रीराम कटीचे किंकर, तुझे कोटी कोटी झुंजारा मज समोरा करी उभे। हे राजा रावणा, मी एकला इथं आलेलो आहे, तुझे आणखीन आणखीन मोठे मोठे वीर आहेत, मोठे मोठे झुंजार युद्ध आहेत, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, कसले आहेत ते वीर ते मला बघू दे अकबर, मला धाकव माझ्या समोर उभे कर, किती तुझे वीर आहेत ते समोर आण, मी एकलाच आहे, मी तुझा विध्वंस करण्यासाठी आलो या ठिकाणी, असं आणि हनुमानजी राजा रावणाला बोल। मस्के कोटी कोटी झुंजार मज मारिता दस शिरा, कोण राखेल निशाचर सुरा सुर पाहो पा। तुझे असणारे वीर अगदी गाडे वीर आहेत, मोठे मोठे आहेत, त्यांच्याकडं बघण्या इतपत शक्ती माझ्याकडे नाही, असे तुझ्याकडे वीर आहेत, कसले वीर आहेत, त्यांच्या संग मला एकबार झुंजायचं आहे, त्यांच्या संग मला एकबार आणि हात मिठी करायची आपल्या भाषेत, बरोबर आहे ना? आपल्या भाषेत वीरासंग हातमिठी करणं जरा बरं वाटतं, चांगलं असतं। तसं हनुमानजी म्हणतात, तुझे कोणकोण वीर आहेत का ते माझ्या समोर आण, मला बघू दे अकबर, असे राजा रावणाला हनुमानजी बोलत आहे। सदा शिव तुझ रक्षिता त्वा चोरली श्रीरामाची कांता, शिव पेटला तुझ्या गाता चोरी करिता कोण राखे। हे राजा रावणा, तुला असं वाटत असल की महादेव माझा पाठीराखा आहे, महादेव माझा सहकारी आहे,
तो मला सहकार्य करणार आहे। पण नाही बाबा, प्रभू रामचंद्राची सीता चोरलीस, प्रभू रामचंद्राची पत्नी चोरलीस, त्याच्यामुळे असणारा शिवशंकर तुझ्यावरती कोपलेला आहे, तुझ्यावरती रागात आहे आणि तोच सुद्धा तुला मारण्यासाठी सहकार्य करायला तयार आहे, असं हनुमानजीने राजा रावणाला बोल। ब्रह्मा तुझा नित्य साकारी त्याचे वंशी तू दुराचारी, चोरी मारियाने परद्वारे, ब्रह्मा तुझ्यावर एक शोभला। अरे राजा रावणा, तुझं कुल असणार ब्रह्मदेवाचं आहे आणि ब्रह्मदेवाच्या कुळाला बट्टा लावलास, डाग लावलास, असा असणारा तू राजा रावण आहेस। कशाचा डाग लावलास? असणारी प्रभू रामचंद्राची कांता चोरलीस, ती या ठिकाणी आणून ठेवलीस, म्हणून ब्रह्मदेव सुद्धा तुझ्यावरती कोपला रे बाबा। तुला मारण्यासाठी कुणी मागे घेणार नाही, अशी अवस्था तुझी झाली राजा रावणा, तुला भ्यायची काही गरज नाही, असं हनुमानजी बोलतात। ब्रह्म शिवाने शक्र तुझा सोबले सुर समग्र, मज मरिता दस शिरा कोण समो राहिल। ब्रह्मदेव कोपला, महादेव कोपला, तुला राखणारा कोण शिल्लक राहिला? आता तुला राखण्यासाठी कुणी बाकीच नाहीये, म्हणून करता मी इथं आलोय, म्हणून करता मला प्रभू रामचंद्रानं तुझ्या भेटीसाठी पाठवलाय, तुझा संवाद करण्यासाठी पाठवलाय, तुझ्याकडे बघण्यासाठी पाठवलाय, म्हणून मी तुझ्या समोर उभा आहे। तुझे काय काय युद्ध आहेत, तुला काय युद्ध करायचं आहे, ते माझ्यासोबत करायला तयार हो राजा रावणा, भेटीची काही गरज नाही। मुख्यत्वा चोरली सीता जटायू मारिला विश्वासगती, पतिव्रतेशी मागता रते प्रजापती शोभला। अरे राजा रावणा, तुला राजा म्हणायची लज्जा वाटायला लागली आहे, तू प्रजापती आहेस आणि चोऱ्या करतोस, कसं राजा म्हणाव तुला? राजा म्हणायसारखं तुझं जिनच राहिलं नाही, अशी अवस्था तुझी झाली राजा रावणा। तू प्रभू रामचंद्राची कांता चोरलीस आणि लपत हिंडतोस, पुन्हा माझ्यावरती आणि स्वार व्हायला बघतोस, तुला कधी सुट्टी देणार नाही। तुझं असणारी लंका एका क्षणात उद्ध्वस्त, एका क्षण सुद्धा लागणार नाही, इतक्या शक्तीनं मी इथं आलेलो आहे, तुला काय करायचंय ते तू ठरव, असं हनुमानजीने राजा रावणाला बोलले। मज मारिता दशक वक्र कुमार प्रधान सैन्य समग्र, रणी मर्दोनी निशाचर सीता सुंदर मगनही। हे राजा रावणा, तुझे प्रधान मारीन, तुझं असणार सैन्य मारीन, तुझे मुलं मारीन, इथं काही चुरू देणार नाही, काही चुरू देणार नाही लंकेत, अशी अवस्था तुझी करीन आणि सीतेला घेऊन जाईन। या इथपर्यंतची माझी तयारी करून मी आलेलो आहे, तुझी काय तयारी आहे ती मला सांग, तुझ्याकडे काय शक्ती आहे ती मला दाखव आणि लवकर तयार हो, असं आणि हनुमानजी राजा रावणाला बोलता है। कोणी हनुमंताची मात इंद्रजित चढी कापत, दाके बिभीषणासी सांगत आलापघात रावणा। अशी असणारी अवस्था, असं असणारं हनुमानजीचं बोलणं, अशी असणारी भाषा ऐकल्यानंतर असणाऱ्या इंद्रजिताला असं वाटायला लागलं की आता काही खरं राहिलं नाही, राजा रावण तर मरलाच पण बाकीच्याचंही काही उरलं नाही, आम्ही मेल्यातच जमा आहेत, असं वाक्य आणि बिभीषणाला जवळ बोलवलं आणि बिभीषण काकाच्या कानामध्ये सांगायला सुरुवात केली। कुणी? इंद्रजितानं। इंद्रजिताला वाटलं काहीतरी कुणीकडून मार्ग निघला तर बघावा, मार्ग निघला तर त्या मार्गानं पळता येईल, अशी अवस्था
इंद्रजीत आपल्या असणाऱ्या काका विभीषणाला सांगतोय हनुमंताचा वनावर्त बघून इंद्रजीत असे भीत नसावे पुच्छाचा घात लंकानात केवी वाचे हे इंद्रजिताला वाटलं पहिलंच तर आपल्याला जर्जर केलंय कशानं निसत्या एका शेपटीनं आणि ह्याचा आघात पडल्यावर तर खरंच नाही आपलं काही कधी मरल ते पत्ता लागणार नाही कुठं पडल त्याचा मेळ लागणार नाही असं असणारा आघात आणि लंकेवरती आलाय राजा रावण मरलच त्याचा तर काही संशयच घ्यायची गरज नाही पण आपलं काय होणार आहे हा आघात आपण स्वतःनं होऊन लंकेमध्ये आणला तिकडं होता तोपर्यंत तरी बरा होता ते सहन करता आलं असतं पण लंकेत आणून सगळ्या लंकेचं वाटुळं केलं असं आणि हा इंद्रजीत आपल्या काकाला सांगतो लंके आणून हनुमंत काही नव्याची पुरुषार्थ आजीनी मला लंकानात अलांत राक्षसा आधी निमाला लंकानात त्यो राजा रावण तर मेलाच याला इथं आणलं याच्यामध्ये पुरुषार्थच नाही उरला काही याला इथं आणलं त्याच्यामध्ये आमच्यात शक्तीच राहिली नाही काही अशी अवस्था असणाऱ्या लंकेच्या लोकांची झाली आहे माझी झाली आहे राजा रावणाचं तर सोडा ते तर कुठल्या मापातच राहिलं नाही अशी परिस्थिती इंद्रजिताला वाटते आहे आणि इंद्रजित आपल्या असणाऱ्या विभीषण काकाला ही परिस्थिती सांगतोय हा इंद्रजित विभीषण सचित कैसी निवाचेला लंकानात तब बोलिला हनुमंत अति पुरुषार्थ रामाचा त्या असणाऱ्या इंद्रजितानं विभीषणाला सांगायला सुरुवात केली आहे विभीषणाचं आणि इंद्रजिताचं भाषण हनुमानजी ऐकतायत हनुमानजीनं ऐकलं आणि त्याने सांगितलं बाबा रिकामा पुरुषार्थ करायची काही गरजच नाही रिकामी बुजबुज करायची काही गरज नाही तुमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलंच आहे प्रभो रामचंद्राच्या शरणांगती शिवाय दुसरा काही उपायच तुमच्याकडे शिल्लक नाही अशी असणारी परिस्थिती आणि हनुमानजी त्या दोघांच्या संभाषणामध्ये बोलताय रणी मारील रावण करुणी सीता सोडवन सीता घेऊन जाता जान आडवा कोण येऊ शके हे इंद्रजिता रणांगणामध्ये राजा रावणाला मारीन तुला मारीन सगळ्या लंकेतले राक्षस मारीन सीतेला घेऊन जाईन सीतेला घेऊन जात असताना कोण आडवा येतोय त्याच्याकडे बघन तो कसला आहे ते बघायला मिळेल अशी आणि परिस्थिती हनुमानजी आणि राजा रावणाला बोलून दाखवतात इतके करिता न लगे क्षण परी श्रीरामे वा श्रीरामे वाहिली आन स्वस्ते मरील रावण मित्या कोण करू शके अशी परिस्थिती असताना म्या प्रभू रामचंद्राची आन वाहिली आहे म्हणून करता राजा रावणाला मला मारायचं नाही मला मारता येत नाही मला आज्ञा नाही म्हणून करता हे सगळं व्यवस्थितपणे चाललंय तुम्हाला वाटतंय का मी माझ्याकडे काही शक्तीच नाही म्हणून मला ब्रह्मपाशात बांधून इथं आणलंय असं तुम्हाला जर वाटत असलं तर सर्व काही मी करू शकतो पण मी माझ्या गुरुची आन वाहिली आहे मी माझ्या प्रभू रामचंद्राच्या शब्दाला ओलांडून पुढे जाणार नाही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जर राजा रावणाला मारलं तर सगळं राम रामाचं कार्य मित्य ठरेल त्याच्यामध्ये काही अर्थ उरणार नाही म्हणून करता मी हे कार्य करू शकत नाही असे हनुमानजी आणि इंद्रजिताला बोलतात सुखी करावे चरा चरा श्रीरामचंद्रा
निज नेम प्रभो रामचंद्राच्या नेमाप्रमाणे जर वागायचं ठरलं तर या राजा रावणाला मारावं, इंद्रजिताला मारावं, सीतेला सुखी करावं हा नेम आहे। पण त्या नेमाला अनुसरून जर वागायचं ठरलं तर प्रभो रामचंद्राची आण वाहिलेली आहे, त्याच्यामुळं मला हे वागता येत नाही, मला हे वागायचं नाही, म्हणून मी राजा रावणाला मारू शकत नाही, राजा रावणाचा घात करू शकत नाही असं असणारं हनुमानजी बिभीषणाला आणि इंद्रजिताला बोलत आहेत। सोडावी देवांची बांधवडी, तोडावी नवग्रहाची बेडी, उभारावी राम राज्याची गुढी, हे मर्यादा काढी श्रीराम नामी। ही मर्यादा आहे, या मर्यादेला अनुसरून वागायचं आहे, प्रभो रामचंद्र लंकेमध्ये आणायचे आहेत, नऊ ग्रहाच त्यांची बंधनं तोडायची आहेत, म्हणून करता मला दुसरे काही करता येत नाही। बाबा मला त्या प्रभो रामचंद्रानं घालून दिलेली मर्यादा उल्लंघन करता येत नाही, उल्लंघन करायची नाही, म्हणून करता मी तुम्हाला शांततेत सांगतो आहे असं हनुमानजी म्हणतात। रावण रे करुणी उड्डाण, जीवे मारावा दशानन, श्रीराम प्रतिज्ञा पाळन, कपी रावण मारीच। हनुमानजींना अगदी राग आलेला आहे, राग आलेला आहे, उढान करावं, या असणाऱ्या रावणाचा घात करावा, याचा जीव घ्यावा, नरड दाबावा, अशी अवस्था हनुमानजीची झाली आहे। इतकं रागानं आणि तापून गेलेले हनुमानजी, पण त्यांनी सांगितलं मर्यादेचं उल्लंघन करता येणार नाही, जरी मला राग आला असला तरी याला शांतवन करावा लागेल, याच्यावरती थोडंसं शांत व्हावं लागेल, थोडा विचार करावा लागेल, म्हणून करता मला या गोष्टीचं उल्लंघन करायचं नाही असं आणि हनुमानजी विचार करतात। रावणाची दाही शिरे हनुमान खुडिता नकाग्रे, मर्यादा केली श्रीरामचंद्रे, म्हणून वानर राखिला। हे राजा रावणा, तुझ्यासारख्या मर्कटाची ही शिरं अशी नकानं खोडून टाकली असते, खुडता आली असती, त्याला काही वेळच लागला नसता, अशी अवस्था तुझी आहे, पण मला प्रभो रामचंद्राने घालून दिलेली मर्यादा उल्लंघन करायची नाही, मला माझ्या गुरुने घालून दिलेली आण सोडायची नाही, तिला बाधा लागू द्यायची नाही, म्हणून करता तू इतकं टकटक बोलतोयस, तुला इतकी बोलण्याची संधी मिळाली आहे, तू माझ्या समोर काहीच नाहीस असं हनुमानजीने राजा रावणाला बोलतो। श्रीराम मर्यादेचे उत्तर, सर्वतानुलंगीच वानर, या लागी तो दश शिर जीवे कपिंद्र न मारीच। अरे बाबा मला घालून दिलेली मर्यादा आहे, त्या मर्यादेचं उल्लंघन मी करू शकत नाही, मला करता येत नाही आणि ते करायचंही नाही, म्हणून करता तू जिवंत आहेस, आणि तुला जर मारायचंच असतं ना तर काय सांगावं आता, ती प्रभो रामचंद्राची मर्यादा नसायला पाहिजे होती, त्याने घातलेली अन्न नसायला पाहिजे होती, मी घेतलेली शपथ आहे ती मला पाळायची, तिचं उल्लंघन करायचं नाही असं राजा रावणाला आणि हनुमानजी बोलतात। वानर मरणा परिस हे दुर्धर, निर्वरत शिला दशा शिर ते साध रावदारा। सगळ्या श्रोत्यांना नाथ महाराजांनी सांगितलं सावध व्हा, सावध व्हा, कान उघडे करा, कान उघडे करून ऐका, राजा रावण काय म्हणला, हनुमानजीने सांगितलं बाबा तुला मारायला एक क्षण लागू देत नव्हतो आणि त्याची कोणाची वाट बघायची गरज नव्हती,
पण मला जी घातलेली मर्यादा आहे त्या मर्यादेचं उल्लंघन करायचं नाही, त्या मर्यादेला ओलांडून मला पुढे जायचं नाही, रेषेला ओलांडून मला पुढे जायचं नाही, म्हणून करता तू माझ्या हातातून सुटलास, तू माझ्या हातातून जिवंत आहेस, तुझ्या घातासाठी लवकरच प्रभू रामचंद्र येतील, तुझा घात करतील, तू आत्ता मेल्यासारखा आहेस, इतकी अवकाळा त्या राजा रावणाची केली हो, इतकं खाली टाकून टाकून हनुमानजी बोलले, त्या राजा रावणाला वाटलं मी मेलेलं बरं होतं, नसतो वाचलो तरी काही हरकत नव्हती, पण हे बोलणं काय मला ऐकवू शकत नाही, ऐकू वाटत नाही, अशी परिस्थिती राजा रावणाची. हे रावणा तुझी थोरी जळो तो राजा होय भिकारी, जळो ते कर्म करणे चोरी, पर नारी पतिव्रता. हे राजा रावणा तुझी जी थोर थोर कीर्ती पसरलेली होती का, ती जळून जाऊ, तिचा धिक्कार असो, त्याच्यामध्ये काही उरलंच नाही, तुझ्या राज या नगरीमध्ये काही उरलं नाही, तुझ्या जिन्यामध्ये काही अर्थ राहिला नाही, अशी अवस्था तुझी झाली आहे. तू एवढा मोठा राजा असताना चोर ठरलास, चोरी केलीस, आणि एक असणारी पतिव्रता पिढा घेऊन आलास घरला, म्हणून करता तुला हे भोग भोगायची पाळी आली राजा रावणा, तुझ्या जिन्यामध्ये काही अर्थ राहिला नाही, साधे भाषेत बोलायचं ठरलं तर प्रत्येक माणूस म्हणत असतो तुझ्या जिन्यातच काही उरलं नाही म्हणून तू माघारी आलास, अशी परिस्थिती तुझी झाली राजा रावणा, आता तुला नाही असं हनुमानजी म्हणतो. जळो हे रावणा तुझे शील, जळो ते तुझे रावणा बळ, पापी केवळ परद्वारी. तू पापी आहेस, तू मोठा पापी ठरलेला आहेस, तुझ्या जिन्यामध्ये काय अर्थ उरला नाही, तुझं जिन जळो, तुझी संपदा जळो, तुझं राज्य जळो, वैभव जळो, अशी परिस्थिती राजा रावणा तुझी झाली आहे, अशा परिस्थितीला येऊन तू पोहोचलेला आहेस, तू तुझं तोंड बघावं असं सुद्धा कुणाला वाटत नाही, अशी परिस्थिती तुझी झाली आहे. कशानं? तू एक मोठी चोरी केलीस आणि त्या चोरीचं पातक तुझ्यावर बसलं आहे, आणि ती चोरी करून असणारी पतिव्रतानारी या नगरीमध्ये आणलीस, म्हणून करता तुला या अवकाळा आली आहे बाबा, तुझं काही खरं राहिलं नाही असं हनुमानजी म्हणतात. दिग्दिग रावणा तुझा पुरुषार्थ, दिग्दिग रावणा तुझा कृतव्यार्थ, दिग्दिग रावणा तुझे व्रत, स्वार्थ परमार्थ नाशिला. तू काय काय केलास, स्वार्थ नाशलास, परमार्थ नाशलास, तुझ्या जिन्यावर आपल्या भाषेत बोलतो आपण तुझ्या जिन्यावर थुकावं, अशी परिस्थिती तुझी झाली आहे. दिग दिग तुझे जिने, दिग दिग तुझे संपत्ती धन द्रव्य, याला काही अर्थ उरला नाही राजा रावणा, तू मोठा मोठा आधी डाकू बनलेला आहेस, आणि त्या डाकूची तुला जी पत्न भोगायची पाळी आली आहे का, ती आता ही माझ्या समोर आहे, म्हणून करता मी तुझ्या पुढे उभा आहे राजा रावणा, काय करायचं बोल. दिग दिग रावणा तुझी राक्षस जाती, दिग दिग रावणा तुझी ख्याती, दिग दिग रावणा तुझी कीर्ती, जाली आप कीर्ती तिही लोकी. दिग दिग रावणा तुझी ख्याती, दिग दिग रावणा तुझी कीर्ती, तुझी अपकीर्ती होऊन बसली या तिन्ही जगामध्ये, तिन्ही लोकांमध्ये तुझ्या कीर्तीला काही किंमत उरली नाही, अशी परिस्थिती राजा रावणा तुझी झाली आहे असं हनुमानजी आणि बोलताय.